नमस्कार मित्रांनो, आपण इयत्ता सहावी सहावीचा पहिला पाठ भारतीय उपखंड आणि इतिहास, त्याच्यामध्ये इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये, भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये भाग एक आपण आज पाहणार आहोत। तुम्ही सगळे काळजीपूर्वक ऐकाल आणि नंतर झालेल्या पाठावरती तुम्ही स्वतः वाचन कराल अशी अपेक्षा आहे। आपला भारत देश हा विस्ताराने म्हणजे आकाराने मोठा आहे। भारत हा दक्षिण आशियामधील प्रमुख देश आहे आणि भारतीय संस्कृती ही जगातील अतिशय प्राचीन संस्कृती समजली जाते। हा देश क्षेत्रफळाने म्हणजे आपला भारत देश क्षेत्रफळाने जगातील सातवा सगळ्यात मोठा देश आहे आणि लोकसंख्येच्या बाबतीत जर विचार कराल तर जगामध्ये भारताचा दुसरा नंबर लागतो। भौगोलिक दृष्ट्या भारताचे हिमालय, गंगेचे खोरे, वाळवंट, दक्षिणेचे पठार असे प्रादेशिक विभाग पडतात। आपल्या देशाच्या चारही बाजूंना म्हणजेच उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम या देशांना नैसर्गिक सीमा लाभलेल्या आहेत। भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वत आहे। साधारणपणे 5 कोटी वर्षापूर्वी भारतीय पृष्ठ आशियाई पृष्ठाला धडकलं आणि त्यामुळं भारताचा ईशान्य व उत्तर भागात हिमालयाची निर्मिती झालेली आहे। पूर्वेला बंगालचा उपसागर आहे, गंगा, ब्रह्मपुत्रा, गोदावरी, कृष्णा, भीमा, कावेरी, तुंगभद्रा इत्यादी नद्या बंगालच्या उपसागराला मिळतात। पश्चिमेला अरबी समुद्र आहे। नर्मदा ही नदी ही सगळ्यात मोठी पश्चिम वाहिनी नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते। दक्षिणेला हिंदी महासागर आहे। भारताची अंदमान, निकोबार आणि लक्षद्वीप बेटे ही सोडली तर उरलेला सर्व प्रदेश हा भौगोलिकदृष्ट्या सलग आहे। मित्रांनो, आज आपल्या शेजारी पाकिस्तान, बांगलादेश हे दोनही देश भारत स्वतंत्र होण्यापूर्वी म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 पूर्वी भारताचाच भाग होते। आपण जर भारताच्या इतिहासाचा विचार केला तर त्यातील हे भूप्रदेश महत्त्वाचे ठरतात। कसे ते आपण पाहू। हिमालय, हिंदकुश व हिमालय पर्वतरांगांमुळे भारतीय उपखंडाच्या उत्तरेला जणू एक अभेद्य भिंतच उभी राहिलेली आहे। अभेद्य म्हणजे कोणी भेदू शकणार नाही अशी भिंत। तर या भिंतीमुळे भारतीय उपखंड हा मध्य आशियातील वाळवंटापासून वेगळा झालेला आहे। भारतीय उपखंड म्हणजेच नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान, अफगाणिस्तान व आपला भारत देश या सर्वांचा मिळून होणारा भूभाग म्हणजे भारतीय उपखंड। हिंदकुश पर्वतामध्ये खैबर आणि बोलन या दोन खिंडी आहेत आणि या खिंडीमधून जाणारा खुष्कीचा व्यापारी मार्ग आहे। खिंड म्हणजे दोन पर्वत किंवा दोन डोंगर यांच्यामधील रस्ता आणि खुष्कीचा मार्ग म्हणजे जमिनीवरून केल्या जाणाऱ्या प्रवासाचा मार्ग। हा मार्ग मध्य आशियातून जाणारा प्राचीन व्यापारी मार्गाशी जोडला गेलेला होता। चीनमधून निघून मध्य आशियातून अरबी प्रदेशापर्यंत जाणारा हा व्यापारी मार्ग रेशीम मार्ग म्हणून ओळखला जातो, कारण ऐतिहासिक काळात चीनमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या रेशमाच्या व्यापारावरून या मार्गास रेशीम मार्ग हे नाव पडलेले आहे। तसेच या मार्गावरूनच पश्चिमेकडील देशात म्हणजे इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली या देशात पाठवल्या जाणाऱ्या मालात रेशीम हे प्रमुख होते। या मार्गावरूनच अनेक परदेशी आक्रमकांनी प्राचीन भारतात प्रवेश केला। उदाहरणार्थ बाबर, मोहम्मद घोरी यांनी हिंदकुशमधील कैबर खिंडीतून खुष्कीच्या मार्गाने भारतावर आक्रमण केले। पंजाबमधील लोकांना अनेक आक्रमणांना तोंड द्यावं लागलं, त्यामुळे ते लढवय बनलेले आहेत। उत्तरेत अनेक परकीय राजवटी येण्याचे कारण खैबर खिंड होय।
हा आहे इतिहास आणि भूगोल यांचा संबंध. हिमालय हे आशिया खंडात पसरलेले पर्वतरांग आहे. संस्कृत भाषेत हिम म्हणजे बर्फ आणि आलय म्हणजे घर. हिमालय म्हणजे जेथे बर्फ असते ते स्थान. जगातील 800 मीटरपेक्षा जास्त उंची असलेली सर्वोच्च शिखरे या पर्वतरांगेमध्ये आहेत. माउंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर पर्वत या पर्वतरांगेमध्ये आहे. त्याची उंची 8848 मीटर इतकी आहे. हे जगातील सर्वात उंच शिखर आहे. हिमालयामध्ये अनेक नद्या उगम पावतात. गंगा, ब्रह्मपुत्रा, सिंधू या हिमालयातील महत्त्वाच्या नद्या आहेत. मित्रांनो, आज आपण इथंच थांबू. बाकीचं उद्याच्या तासाला बघू. नमस्कार.